नमस्कार शेतकरी मित्रो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल आमची माती आमची माणसामध्ये। आज आपण बघणार आहोत कारले दोडका पिकातील भुरी रोग नियंत्रण। कारली व दोडका यांच्या वाढीची व मशागतीची सूत्रे जवळजवळ सारखीच आहेत। कारल्याला मोठ्या शहरात तर दोडक्याला स्थानिक बाजारपेठेत नेहमी चांगली मागणी असते। तसेच दोन्ही पिकांमध्ये येणाऱ्या प्रमुख रोगांपैकी भुरी म्हणजेच पावडरी मिल्ड्यू या रोगाबद्दल आपण जाणून घेणार आहोत व त्याच्यावर नियंत्रण कसे करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला शेतकरी मित्र हो व्हिडिओला सुरुवात करूया। भुरी या रोगाबद्दल सांगायचे झाले तर या रोगाच्या वाढीसाठी थंड आणि कोरडे वातावरण पोषक आहे। रोगाचा प्रादुर्भाव सुरुवातीला जुन्या पानांवर किंवा बुंद्याजवळील पानांवर होतो। प्रादुर्भाव झाल्यास झाडांच्या पानांवर फुलकळी तसेच देठांवर भुरकट रंगाचे बुरशीचे टिपके दिसून येतात। कालांतराने झाडाची पाने पिवळे पडून गळून जातात। तसेच प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो। या भुरी रोगाच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी आपल्याला पुढील बाबी लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे। एक, भुरी रोगास सहनशील असणाऱ्या वाणांची निवड करणे। दोन, पिकांची फेरपालट करावी व पीक लागवडीपूर्वी जमिनीतील अगोदरच्या पिकांचे अवशेष पूर्णपणे नष्ट करावेत। तीन, पिकामध्ये पोटॅश अन्नद्रव्यांची कमतरता झाल्यास भुरी पीक रोगाला बळी पडतो। त्यामुळे सुरुवातीच्या काळात नत्रयुक्त खतांचा वापर शिफारशीप्रमाणे करून पोटॅश आणि कॅल्शियमयुक्त खताचा वापर वाढवावा। भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास सुरुवातीला जैविक पद्धतीचा अवलंब करावा। यासाठी बॅसलस सस्टिलिस 45 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन 10 ते 15 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 वेळा फवारणी करावी। रोगप्रतिकार क्षमता वाढीसाठी पिकांवर सिलिका घटक असणारे सिलिकॉन 15 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून पीक फुलोरा अवस्थेपूर्वी 2 वेळा फवारणी करावी। आणि जर तरीही रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला नाही तर प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रोको 10 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करावी किंवा कॉन्टॉप प्लस 30 मिली किंवा अवतार 30 ग्रॅम यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक घेऊन 10 ते 15 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 वेळा आलटून पालटून फवारणी करावी। अशा पद्धतीने नियोजन केल्यास रासायनिक घटकांचा वापर कमी होईल। तसेच रोग नियंत्रणास चांगली मदत होऊन उत्पादन वाढेल। हा व्हिडिओ आणि दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। तसेच हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करा व आमचे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद। जय जवान जय किसान।